नागपुरात यावेळी नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदीतून पावसाचं पाणी वाहून जाईल. पूरस्थिती निर्माण होणार नाही यासाठी मनपा नदी स्वच्छता अभियान राबवते. पुढचे 20 दिवस नद्यांची स्वच्छता होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूर महापालिकेतर्फे शहरातील नद्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. सुरुवातीला केवळ नाग नदी स्वच्छता अभियान महापालिकेनं सुरू केलं, पण आता नाग नदीसोबतच पिवळी आणि पोरा या नद्यांचाही अभियानात समावेश करण्यात आलाय. 18 किलोमीटर लांबीची नाग नदी, 17.5 किलोमीटर लांबीची पिवळी नदी, 12 किलोमीटर लांबीची पोरा नदी यामधला गाळ काढला जाईल. पावसाचं पाणी कुठेही थांबणार नाही या दृष्टीनं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येते. आपल्याकडे नाग नदी आहे, पिली नदी आहे, पोरा नदी आहे. आपण या सगळ्याच नद्या स्टेजेसमध्ये डिवाईड करून साफ करत आहे आणि त्याचा शुभारंभ आज आपण केलेला आहे. हे काम 20 जूनपर्यंत चालेल, गरज पडल्यास अधून वाढवू तारीख, परंतु आपलं समाधान झाल्याशिवाय आपण हे नाला सफाई बंद करणार. या सफाई अभियानाला नागरिकांचा प्रतिसादही मिळतोय. स्वयंसेवी संस्था, मेट्रो, नागपूर सुधार प्रन्यास आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान राबवलं जात आहे. 4 टप्प्यात हे अभियान चालणार आहे. महापालिकेचे 500 कर्मचारी, सामाजिक संस्था यात सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी या नद्यांमधून 1,33,000 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात दिसले होते. मात्र केवळ पावसाळ्याआधी स्वच्छता अभियान चालवून चालणार नाही, तर नदीत टाकला जाणारा कचरा आणि सांडपाणी नियोजन याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.